नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। बुलेटिन मध्ये आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे असं राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून मुख्य नेतेपद निर्माण केलं। राहुल शेवाळ्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर ही आपली साक्ष नोंदवली आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदेची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती झाली। खासदार राहुल शेवाळेंनी विधानसभा अध्यक्षांसमोर ही साक्ष दिलेली आहे। निश्चित स्वरूपात जी कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट केल्यानंतरच मुख्य नेत्यांची निवड झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची त्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुख्य नेता म्हणून निवड झाली होती। कधी आणि ही कोणी केलेली होती एकंदरीत? या संदर्भात आता माझी साक्ष चालू आहे, त्यामुळे साक्ष चालू असल्या कारणामुळे ज्या काही गोष्टी आहेत ती मी त्यांच्या समोर नमूद करेल। कायदेशीर दृष्टिकोनातून त्या योग्य ठरणार। असं आहे की राहुल शेवाळेंचे वकील ज्या घटनेचा आधार या पिटिशनमध्ये देत आहेत ती 99 घटना आहे, बरोबर। मग त्या 99 घटनेमध्ये मुख्य नेतापद होतं का? मग मुख्य नेते कसे निवडू शकतात? यांना अधिकारच नाही। म्हणजे जे काय आहे ते फॅब्रिकेटेड आहे, खोटं बोलतायत, खोटं बोल रेटून बोल असं त्यांचं या सगळ्या या सुनावणीमध्ये सुरू आहे। मला विश्वास आहे की जेव्हा कधी याचा निर्णय लागेल तेव्हा सत्याचा विजय होईल।